माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्षेत्रफळ या घटकावर जो भाग आहे त्या भागामधला आपण क्षेत्रफळ म्हणजे काय याच्यावर आधारित काही उदाहरणं घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हा जो भाग आहे हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साधारणतः 4 गुणांना विचारला जातो आणि प्रश्न याच्यावर फार सोपे असतात. फक्त आपण ते प्रश्न व्यवस्थित सोडले पाहिजे. आता आपण क्षेत्रफळ म्हणजे काय समजून घेऊ. क्षेत्रफळ एक उदाहरण घेऊ. आपण उदाहरण लक्ष देईल. उदाहरण आहे, एका वर्तुळाचा परी 88 मीटर आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. त्याचे पडे 616 मीटर वर्ग, दुसरा पर्याय आहे 626 मीटर वर्ग, तिसरा पर्याय 516 मीटर वर्ग आणि चौथा पर्याय 556 मीटर वर्ग. हे जे उदाहरण आहे आपल्याला, हे उदाहरण आपल्याला प्रामुख्याने दोन भागात सोडवते. हे दोन भागात सोडवावं लागेल तेव्हाच आपलं उत्तर आपलं पर्याय येऊ शकतो. तर प्रथम आपण वर्तुळाचा परी काढणार. वर्तुळाचा परिघात सूत्र आपल्याला मिळते, C = C = 2πr. सी म्हणजे काय, वर्तुळाचा परी. मग आपण आपल्याला दिलेला आहे वर्तुळाचा परी दिलेला आहे 88 मीटर. आपण इथे किंमत टाकू 88 मीटर. त्याच्यानंतर 2 असंच लिहायचं आणि पायची किंमत ठरलेली आहे 22/7, ती आपण टाकू 22/7 गुणिले आर. आता आपल्याला या ठिकाणी आर ची व्हॅल्यू काढायची, आर ची किंमत काढायची. आर बरोबर हे सोडवताना आपल्याला तिथं काय करावं लागणार आहे, पक्षांतर करावं लागणार आहे. मग काय होईल, 88 × 1/2 × 7/22. या ठिकाणी छेदांश बदलेल, पक्षांतर करताना छेदांशावर बदलतो. मग आपल्याला या ठिकाणी भाग देता येईल 22 × 22 = 88. त्यानंतर दोन भाग द्या, 2 × 2 × 2 = 4. 22 × 2 = 2 × 4. आता आर तसाला आर बरोबर 2 × 7 आला. मार्च किती देईल, आर बरोबर 14 मीटर. आर बरोबर किती आली, 14 मीटर. आता आपल्या आर मध्ये त्रिज्या मिळेली, आर बरोबर त्रिज्या मिळेली. ती त्रिज्या आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये वापरू शकतो. आपल्याला माहित आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आर वर्ग. आता आपल्याला पायची किंमत मिळाली, पायची किंमत आहे 22/7 आणि आरची किंमत मिळेल आपल्याला. इकडे आरची किंमत आर बरोबर किती आहे, आर बरोबर 14 मिळेल, 14 मीटर. ही किंमत आपण टाकून देऊ. आर वर्ग म्हणजे 14 चा वर्ग. हे आपले असले ते 22/7 × 14 × 14. इथं वर्ग आहे तोंडल्या, 7 × 7 = 7 × 14. नंतर आपण याचा गुणा करू, 22 × 2 × 14. सोपं गुणाकार आहे, 22 × 2 करा 24 होईल आणि याला 14 गुणा. याचा आपण गुणाकार केल्यानंतर आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळेल. ते उत्तर आहे, पाटला आपण गुणाकार करू प्रत्यक्ष, 24 × 14, 14 × 56, 14 × 56 = 5, 61, 616, 616, 616 मीटर वर्ग, 616 मीटर वर्ग. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय कोणता आला, पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक हा आपण पर्याय देऊ शकतो, पर्याय क्रमांक 1.